फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह, संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458. मग येताय ना मंगल कार्यासाठी, आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. बुधवारी संध्याकाळी एकापाठोपाठ एक झालेल्या 4 बॉम्बस्फोटांमुळे पुण्यातील जंगरी महाराज रस्ता हादरला. हे स्फोट घडवून आणण्यासाठी 3 ठिकाणी लाल रंगांच्या सायकल वापरल्या गेल्या आहेत. सायकलच्या पुढील कॅरियरमध्ये निळ्या रंगाच्या कॅरीबॅगमध्ये पिशवीत ही स्फोट गेट ठेवण्यात आली होती, तर 2 ठिकाणी कचरापेटीत कॅरीबॅग ठेवण्यात आल्या होत्या. हे स्फोट अतिरेक्यांचे कृत्य नसल्याचा निर्वाळा पोलिसांनी दिला आहे. अत्यंत कमी क्षमतेचे हे स्फोट असल्याचे त्यांनी सांगितले. 4 जगह पे ब्लास्ट हो चुका है. ये चारों भी ब्लास्ट लो इंटेंसिटी वाले हैं और इसमें एक आदमी इंजर्ड है, वो भी माइनर इंजरी है उसको, बाकी कोई इंजर्ड नहीं है, कोई कैजुअलिटी नहीं है. और पुणे के लोगों को हमारी यही अपील है कि वो पैनिक नहीं होना चाहिए, उन्होंने अफवाह के ऊपर विश्वास नहीं रखना चाहिए. दे शुड कैरी ऑन देयर डेली रूटीन. पुलिस अपने जॉब पर लगी हुई है, पुलिस की मदद के लिए यहाँ आर्मी का भी कुछ स्टाफ आ चुका है, तो हम हमारा काम कर रहे हैं. यहाँ जो हमें ब्लास्ट होने के बाद जो मटेरियल मिला है वो भी हमने सीज किया है. ये फॉरेंसिक लैब को हम भेजेंगे, उसके बाद हमें उनसे भी रिपोर्ट मिलेगा कि इसमें क्या क्या था और किस ढंग का बॉम्ब था, उसके बारे में पूरी जानकारी मिलेगी. नहीं, इसमें ये लो इंटेंसिटी ब्लास्ट है, इसमें टेररिस्ट एंगल नहीं लगता, क्योंकि टेररिस्ट जो ब्लास्ट करते हैं वो हाई इंटेंसिटी वाले होते हैं. जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिराचे मागील प्रवेशद्वार, मॅकडोनाल्ड्स, देना बँक शाखा आणि डेक्कन जिमखाना बस स्थानकासमोरील KFC दुकानासमोर हे स्फोट झाले. यामध्ये बालगंधर्व येथील स्फोटात दयानंद पाटील हे जखमी झाले आहेत. 4 स्फोट जंगली महाराज रस्त्यावरील 1 किलोमीटरच्या परिसरात झाले आहेत. सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास पहिला छोटा स्फोट बालगंधर्व रंगमंदिराजवळ झाला. त्यानंतर 10 मिनिटांच्या अंतराने पाठोपाठ इतर ठिकाणी स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता केकच्या पिशव्यांमध्ये बॅटरी आणि वायरी आढळून आल्या आहेत. KFC समोरील झालेल्या स्फोटात सायकलचे पुढील कॅरेज तुटले, तर मॅकडोनाल्ड समोरील स्फोटात छोटासा खड्डा पडला आहे. या दोन्हीही सायकली लाल रंगाच्या असून नव्याने विकत घेतल्या असल्याचे दिसून आले आहे. याबाबत एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की डेक्कन जिमखान्यावरील गरवारे पुलाच्या डाव्या बाजूला आमची इमारत आहे. रात्री 8:20 सुमारास मी बाल्कनीत उभा होतो. इमारतीच्या खालीच फूड सिलेक्शन हे चपला बुटांचे दुकान आहे. येथील पार्किंगच्या जागेत एक लाल रंगाची सायकल उभी करण्यात आली होती. अचानक स्फोटासारखा मोठा आवाज झाला, तो ऐकताच एकच गोंधळ सुरू झाला. मी आरडाओरडा करून कामगारांना बोलवले आणि लोकांना त्या जागेपासून लांब जाण्यास सांगितले. पोलीस निरीक्षक भानू प्रताप बर्गे आणि 100 नंबरला फोन करून या प्रकाराची माहिती दिली. मी ॲडव्होकेट बिपिन पाटोळे. घटना अशी झाली की मी माझ्या बाल्कनीमध्ये मी आणि माझी मिसेस उभा असताना त्या ठिकाणी जोरात मोठा धमाका झाला. म्हणजे जसं आपण दिवाळीमध्ये जसे 2-3 बॉम्बस्फोट फुटावेत असा झाल्यानंतर खाली पाहिल्यानंतर एक लक्षात आलं की ती जी लाल रंगाची जी सायकल जी आहे त्या सायकलमध्ये एक पुढे बकेट आणि तिथे येणारा तो आवाज, लगेच वरून मी आणि माझी मिसेस आम्ही दोघंही जोरजोरात ओरडत होतो. या निमित्ताने की तिथे आजूबाजूला असणारी जी मंडळी आहेत ती त्याच्या आसपास येऊ नाही. आणि लगेचच माझ्या खाली माझ्याकडं मॉल आहे माझ्या खाली, त्याच्यामधल्या माझ्या कामगारांना मी फोन करून सांगितलं की तुम्ही शटर खाली करा आणि तुम्ही लोकांना अवेअर करा, जेणेकरून तुम्ही लोकांना त्याच्या भोवती येऊ नका. चारही कामगार माझे वेगवेगळ्या ठिकाणी तिथे उभे राहिले. डॉक्टर विकास आणि डॉक्टर प्रकाश आमटे यांना त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल लोकमान्य टिळक सन्मान पुरस्काराने गौरवण्यात आले. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर दीपक टिळक यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डॉक्टर विकास आमटे यांच्या पत्नी डॉक्टर भारती आणि डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या पत्नी डॉक्टर मंदाकिनी उपस्थित होत्या. सन्मान चिन्ह, मानपत्र आणि प्रत्येकी 1,00,000 रुपये असं या पुरस्काराचे स्वरूप होते. डॉक्टर विकास आमटे म्हणाले, या पुरस्कारामागची सद्भावना मान्य करतो, मात्र पुरस्कार देणे हे आदर्श व्यवस्थेचे परिमाण नव्हे.
आपल्या बालपणाबद्दल बोलताना ते म्हणाले, बाबा आणि साधनाताई हे प्रयोगशील शास्त्रज्ञच होते. दलाई लामा त्यांना बुद्धिस्ट कपल ऑफ इंडिया असेच म्हणतात. जगातल्या सगळ्यात खराब शाळेत बाबांनी आम्हा दोघांना घातले म्हणून आम्ही त्यांचे काम पुढे सुरू ठेवू शकलो. आज आनंदवनातून कुष्ठरोग्यांबरोबरच 24 लाख जणांचे पुनर्वसन झाले आहे. त्यामुळेच पु ल देशपांडेंनी आनंदवनाला एकलव्य विद्यापीठ असे नाव दिले होते. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर प्रकाश आमटे म्हणाले, बाबा आणि ताईंचे काम पूर्वीपासून पाहत असल्याने आम्हीही हेच काम करणार हे निश्चित होते. बाबांनी आम्हाला हे करा ते करा असे सांगितले नाही तर कृतीदिन दाखवले. त्यांनी वेळीच निवृत्त होण्याचे भान दाखवले म्हणून आम्ही दोघे आमच्या पद्धतीने काम करू शकलो. हेमल कसाला पहिली भेट दिली हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता असे सांगून ते म्हणाले, पत्नी माझ्या बरोबर काम करणारे कार्यकर्ते याबरोबरच आमचा हा प्रकल्प उभा राहिला आहे. आज वैद्यकीय उपचारांबरोबरच शेती शाळा असेही आम्ही सुरू करू शकलो आहोत आणि त्या शाळेत मुलींची संख्याही मुलांएवढीच आहे. डॉक्टर भारती आमटे यांच्या हस्ते हिंदी गीता रहस्याचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. पुणे शहरात हाय प्रोफाईल वेश्याव्यवसाय चालत असल्याचे आणखी एकदा उघड झाले असून दोन तरुण अभिनेत्रींना पोलिसांनी अटक केली. चित्रपट आणि टी व्ही मालिकांमध्ये किरकोळ स्वरूपाच्या भूमिका करणाऱ्या या दोन तरुणींसह त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दाम्पत्यालाही सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांनी अटक केली. शिवाजीनगर भागातील एका हॉटेलमध्ये ही कारवाई करण्यात आली. दिनेश कुमार हरिराम दिवार आणि त्याची पत्नी स्मिता असे अटक केलेल्या दलाल दाम्पत्याची नावे आहेत. त्यांच्यासह दोन कलावंत तरुणींना अटक करण्यात आली आहे. त्या चित्रपट आणि टी व्ही मालिकांमध्ये साईड आर्टिस्ट म्हणून काम करणाऱ्या आहेत. यापैकी एका तरुणीने तारक मेहता का उलटा चष्मा या मालिकेमध्ये छोटी भूमिका साकारली असून जिगरी नावाच्या एका हरियाणवी चित्रपटातही भूमिका केली आहे. दुसरी तरुणी साथिया या टी व्ही मालिकेमध्ये गोपी की टीचर आणि सिमरन का ससुराल या मालिकेत मुख्य कलाकारांच्या स्वीय सहाय्यकाची भूमिका करते असे पोलीस निरीक्षक भानुप्रताप बर्गे यांनी सांगितले. दिवार दाम्पत्य हे चित्रपट आणि टी व्ही मालिकांमध्ये भूमिका करण्यासाठी मुंबईमध्ये येणाऱ्या तरुणींना हेरून त्यांना आपल्या जाळ्यात ओढत त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. बनावट ग्राहकांमार्फत या प्रकाराची खात्री पटल्यानंतर बर्गे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अश्विनी जगताप, कर्मचारी शशिकांत शिंदे, अजित दुमाळ, संदीप होळकर, दीपक जडे, दमयंती जगदाळे यांच्या पथकाने सापळा रचून या चौघांना अटक केली. दिवार दाम्पत्यासह या दोन तरुणींनाही यात आरोपी करण्यात आले असून त्यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असंही बर्गे यांनी सांगितले. साधारणतः 3 दिवसापूर्वी इन्फॉर्मेशन अशी मिळाली होती की स्मिता दिवार नावाची महिला आहे. ही मुंबई महिला जी आहे ही मुंबईची असून ही बॉलिवूडमध्ये कास्टिंगचं काम करते. कास्टिंग म्हणजे की जे एक्स्ट्रासाठी मुली किंवा मुलं पाहिजे असतील आणि ते सिरियलसाठी फिल्मसाठी सप्लाय करायचं काम करते. आता ही इन्फॉर्मेशन मिळाली तर दुसरी अशी इन्फॉर्मेशन मिळाली की त्या ठिकाणी जे हे सिरियलमध्ये काम वगैरे करणारे काही मुली आहेत त्या प्रॉस्टिट्युशन व्यवसायात असून ह्या स्मिताच्या मध्यस्थीने त्या गिरायकांशी संपर्क साधून त्या प्रॉस्टिट्युशनचा व्यवसाय करतात. पुण्यामध्ये सुद्धा हे लोक येऊन हे काम करतात अशी इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर टेलिफोन नंबर मोबाईल नंबर मिळालेला होता. मोबाईल नंबरवरती आपलं बनावट गिरायक आपण तयार करून बनावट गिरायकाच्या माध्यमातून आपण त्या महिलेला कॉन्टॅक्ट केलं. महिलेला कॉन्टॅक्ट केल्यानंतर महिलेने एका स्पेसिफिक बँकेमध्ये तिचा अकाऊंट नंबर दिला. त्या अकाऊंटमध्ये 10,000 रुपये भरायला सांगितले आणि 10,000 भरून मग त्यानंतर आम्ही बोललो तुमच्याशी आणि मग त्यानंतर आम्ही पुण्यात यायचं काय किंवा कसं काय ते आम्ही तुम्हाला रेट वगैरे सांगू. त्याप्रमाणे आमच्या बनावट गिरायकाने 10,000 रुपये भरले. 10,000 भरल्यानंतर मग त्या ठिकाणी तिचा कॉल आला. तिने सांगितलं की मी मुली अशा अशा घेऊन गेली तुमची काय आहे कुठल्या कंडिशनमध्ये पाहिजेत किती रेटपैकी पाहिजेत असं तिने विचारलं. तर तिने सांगितलं सिरियलमध्ये काम करणारी मुली आहेत आणि या मुली पुण्यात येतील आणि प्रत्येकाचा रेट 2 तासासाठी 50,000 रुपये ठरलेला होता. त्याप्रमाणे आम्ही ट्रॅप काल त्या ठिकाणी तो ट्रॅप लावलेला होता. काल दुपारनंतर ट्रॅप लावण्यात आलेला होता. शिवाजीनगरचं एक हॉटेल आहे. हॉटेलमध्ये त्यांच्या सांगण्याप्रमाणे रूम बुक करण्यात आलेली होती आणि मग त्या या ठिकाणी आल्यानंतर आपण त्यांना ॲक्ट बनावट गिरायक आणि ट्रॅपमध्ये त्या सापडल्या आपल्याला त्यांना आपण अरेस्ट करून शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केले. आता या मुलींची माहिती घेतली असता आपल्याला असं दिसून आलेलं आहे की या मुलींपैकी दोघी मुलींनी काही सिरियल्स आहेत या सिरियलमध्ये काम केलेलं असून त्यातली एक मुलगी जी आहे ती पंजाबची आहे आणि दुसरी मुलगी आहे ती अहमदाबादची आहे. आता या मुली एक साधारणतः 1 ते 2 वर्षापासून मुंबईत स्थायिक झालेल्या असून मुंबईमध्ये सुद्धा सिरियलमध्ये काम केलेलं आहे. हरियाणाची मुलगी आहे त्या हरियाणाच्या मुलीने तिथल्या एका छोट्या फिल्ममध्ये काम केलेलं आहे. ती फिल्म अजून रिलीज व्हायची. अहमदाबादची जी मुलगी आहे तिने मॉडेलिंग क्षेत्रामध्ये
आणि त्याचप्रमाणे तिथल्या अहमदाबादच्या जे छोट्या मोठ्या सिरियल गुजराती सिरियल असतील त्याच्यामध्ये सुद्धा काम केलेलं आहे. आता पुढील अजून इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. ह्याच्यामध्ये जी महिला जी एजंट महिला होती कास्टिंग करणारी तिला ह्या दोन मुलींना आणि महिलेचा नवरासुद्धा तिच्याबरोबर होता त्याला सुद्धा अरेस्ट केलेलं असे एकूण चार जण याच्यामध्ये अरेस्ट केलेले. तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. वांग मराठवाडी धरणग्रस्तांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली सिंचन भवन येथे निदर्शने करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी मुख्य अभियंत्यांच्या केबिनमध्ये सुमारे 4 तास अधिकाऱ्यांना घेराव घालून पुनर्वसनाच्या उपाययोजनांबाबत जाब विचारला. वांग मराठवाडी धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. याबाबत बुधवारी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती, परंतु ही बैठक रद्द झाल्यामुळे पाटकर यांच्यासह काही आंदोलनकर्त्यांनी दुपारी 1:30 सुमारास सिंचन भवन येथे निदर्शने केली. यानंतर आंदोलनकर्ते थेट जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता CA बिराजदार यांच्या केबिनमध्ये घुसले, परंतु ते कामानिमित्त मुंबईला गेल्यामुळे आंदोलनकर्त्यांनी इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेराव घातला. धरणाच्या पहिल्या टप्प्याच्या गळभरणीचे काम पूर्ण करून धरणात पाणीसाठा केला जात आहे, त्यामुळे बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांची जमीन, शेती आणि घरे पाण्यात बुडून नुकसान होत आहे. आता ही बाब सहन करण्यापलीकडे गेली आहे, त्यामुळे कृष्णा खोरे महामंडळाने तातडीने उपाययोजना कराव्यात. राजकीय वादात धरणग्रस्त भरडले जात असून त्यांना घरे, जमीन तसेच इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पाटकर यांनी यावेळी दिला. जन आंदोलनच्या राष्ट्रीय समन्वयाच्या सुनीती सुर, मारुती भापकर, मानव कांबळे, अनिल शिंदे, सुनील मोहिते, जितेंद्र पाटील आदी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयात MBA इंडक्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या इंडक्शन कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे विद्यापीठाचे वाणिज्य विभाग प्रमुख डॉक्टर संजय कप्तान आणि रुरल रिलेशन्स या पणन संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर किशोर बरोले आणि व्यवस्थापन शास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर मोहसिन शेख यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत केले. विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनात उद्योग क्षेत्रामध्ये उपयोगी पडणारे कौशल्य आत्मसात करून व्यवस्थापन क्षेत्रात भरीव कामगिरी करावी असे मत डॉक्टर कप्तान यांनी व्यक्त केले. ग्रामीण भारतात व्यवस्थापन शास्त्र विद्यार्थ्यांना भरपूर संधी उपलब्ध असून जगातील सर्व बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात व्यवसाय करू इच्छितात, त्यामुळे MBA विद्यार्थ्यांना बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये करिअर करण्याची ही सुवर्ण संधी आहे असे प्रतिपादन लोखंडे यांनी केले. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुम्ही फक्त लग्न जमवा, कार्य उत्तम करण्याची जबाबदारी आमची. 5,500 चौरस फुटांचं भव्य सभागृह, वधूवर पक्षासाठी स्वतंत्र खोल्या, पार्किंग मुबलक प्रमाणात, सुग्रास भोजनाची वेगळी व्यवस्था, शांत प्रसन्न वातावरण. दादासाहेब दरोडे सभागृह. संपर्क ताटके केटरर्स 98-220-53-458. मग येताय ना मंगल कार्यासाठी? आम्ही सज्ज आहोत आपल्या स्वागतासाठी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.